दिशा परिवार आणि उपस्थित लहान मोठे श्रोते मंडळी, सर्वप्रथम मी तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो की एक अत्यंत उपयोगी उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि आता 11 वर्ष त्याला झाली ही कौतुकाची गोष्ट आहे आणि पुढंसुद्धा तुम्हाला आणखीन यश मिळत जावं अशी इच्छा मी व्यक्त करतो. मला एक दोन गोष्टी इथं विद्यार्थ्यांना सांगाव्याशा वाटतात. पुष्कळ वेळा असं होतं की काही कॉलेजमधले विद्यार्थी किंवा शाळेतले विद्यार्थी माझा इंटरव्ह्यू घेतात, तो त्यांना शाळेच्या मॅगझिनमध्ये किंवा शाळेत कॉलेजच्या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध करायचा असतो आणि अशा वेळी त्यांचा एक प्रश्न असतो की तुम्ही आम्हाला काय उपदेश देऊ इच्छिता, काय तुम्हाला आम्हाला सांगण्याजोग्या अशा गोष्टी आहेत एखादा आता. तर त्यांची अपेक्षा असते की मी काहीतरी मोठं लेक्चर देईन. तेव्हा मी त्यांना सांगतो की माझी फक्त एकच इच्छा असते, माझी एकच इच्छा असते की जे काम मी हाती घेतलं आहे ते पुरं करताना मी पूर्ण माझा वेळ आणि एफर्ट माझी त्याच्यामागची शक्ती त्याकरता खर्च करेन. अर्धवट इच्छेनं पुढं जाणं हे मला पटत नाही. तर मी त्यांना म्हणतो की मी हे स्वतःवरती घातलेलं बंधन आहे, तुम्हीसुद्धा अशा तऱ्हेचं काहीतरी बंधन स्वतःवर घालून घ्या की जे काय काम तुम्ही हाती घ्या त्याला पूर्ण जिद्द वापरा आणि तुम्हाला यश मिळेल. अशा एका व्यक्तीचं उदाहरण मी तुम्हाला आता देतो. ती व्यक्ती माझ्या क्षेत्रातली आहे, खगोल विज्ञानातली, परंतु त्यासाठी आपल्याला जवळजवळ 100 वर्ष आधीचा काळ बघितला पाहिजे. तर त्यावेळची गोष्ट अशी होती की माउंट विल्सन या डोंगरावरती, लॉस एंजेलिसच्या जवळ हा डोंगर आहे, त्या डोंगरावरती वेधशाळा बांधायची होती पहिल्यांदाच आणि मोठा टेलिस्कोप त्या दृष्टी त्यावेळी तो मोठा सर्वात मोठा टेलिस्कोप मानला जायचा. तो म्हणजे 2.5 मीटर व्यासाचा त्याचा रिफ्लेक्टर असायचा. तर अशा वेळी एक असा प्रश्न त्या लोकांच्या पुढे उभा राहिला की ज्या डोंगरावरती तुम्ही टेलिस्कोप बांधणार आहात तिकडं जायला रस्ताच नव्हता, एक पायवाट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादी मोठी दुर्बीण बांधणार असला तिथं तयार करणार असला तर तुम्हाला जे बांधकाम करायला लागेल त्यासाठी लागणारं मटेरियल तुम्ही वर कसं नेणार, कारण त्या काळी मोटर कारसुद्धा प्रचारात नव्हती. तेव्हा हे काम कसं करायचं त्यावरचा उपाय म्हणजे खेचरं घेऊन त्यांच्या पाठीवरती सामान ठेवून त्या खेचरांना वर घेऊन जायचं. त्यांनी वर म्हणजे किती वरती होतं डोंगराव, 5000 फूट उंचीवरती होतं. आता हल्लीच्या मुलांना फूट म्हणजे माहीत नसेल, फूट हे माझ्या तोंडी नॅचरली येतं, साहजिकपणे येतं. तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी शोधून काढावं 1 फूट म्हणजे किती मीटर किंवा 1 मीटर म्हणजे किती फूट. तर तितक्या उंचीवरती जाऊन तिथं बांधकाम करायचं होतं. तर त्यासाठी खेचरं देणारा एक कॉन्ट्रॅक्टर होता, तर तो खेचरं घेऊन यायचा आणि त्या
खेचरांच्या पाठीवरती सामान घेऊन तो वर जायचा. सकाळी वर जाऊन तिथं ते सगळं सामान काढून ठेवून मग पुन्हा ती सगळी खेचरं घेऊन परत खाली यायची. यामध्ये एक दिवस जात असे, म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. आणि मग तिथं वरती काम करणारे लोक ते सामान वापरायचे. तर अशा तऱ्हेनं हे काम चालू होतं. तेव्हा या खेचराचा कॉन्ट्रॅक्टरला असं कुतूहल होतं की हे इतकं वर जाऊन कष्टाने सगळे सामान वर नेऊन हे लोक काय बांधतायत तिथं, त्याचा उपयोग काय. म्हणून त्यांनी तिथल्या काही ज्यांना आपण बांधकाम वापरणारे युजर्स त्यापैकी एका एक दोन व्यक्तींना विचारलं की तुम्ही इथं काय करताय. तर ते म्हणाले की इथं आम्ही दुर्बीण बांधतो आहे, जी जगातली सर्वात मोठी दुर्बीण असेल आणि त्यातून आम्ही खूप लांबचं पाहू शकतो. तर तो खेचरवाला म्हणाला की तुम्ही ती दुर्बीण तयार झाल्यावर मला दाखवाल का. तर तो मला अवश्य तयार झाली की आम्ही तुला सांगू की तू येऊन वर येऊन पहा. आम्ही तुला रात्री एक नाईट स्काय, रात्रीचं आकाश कसं असतं आणि त्या दुर्बिणीतून कसं दिसतं ते दाखवू. तर तो म्हणाला की जरूर मी येईन. आणि त्याप्रमाणे दुर्बीण बांधून तयार झाली, वापरायला लोक लागले. तेव्हा एक दिवस एक रात्री राजा त्याला बोलावलं. तर तो वरती त्यांच्याबरोबर गेला आणि त्यांना दुर्बिणीतून पाहिलं आणि जे काही त्यांना पाहिलं ते पाहून त्याला फारच एकदम आश्चर्य वाटलं आणि आणखी पाहावं असं वाटलं. तर मग तो असं म्हणाला त्यांना की तुमच्याकडं इथं राहून काम करण्याजोगं असं काही काम आहे का, मी तुमच्याकडं नोकरीला यायला तयार. तर ते म्हणाले इथलं इथं रखवालदार आम्हाला पाहिजे. तेव्हा रखवालदाराचं काम तुला करायचं असलं तर जरूर ये. तर तो ठीक आहे म्हणाला. आणि खेचरांचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काम करत होता ते सोडून तो त्या वेधशाळेत एक रखवालदार म्हणून राहिला. पुढं त्याला असं दिसलं रखवालदार म्हणून राहिला तेव्हा रात्री जागायचा आणि तेव्हा त्याला दिसलं की हे लोक येऊन दुर्बीण वापरतात आणि कधीकधी तासनतास वापरतात. तेव्हा नेमकं काय करतात वापरतात, म्हणजे कसं वापरतात, काय ते त्यांना माप घ्यायचं असतं, काय मोजायचं असतं. म्हणून ते तो म्हणाला मी तुमच्याबरोबर कधी कधी येऊन बघत जाऊ का तुम्ही कसं काम करता. तर ते लोक म्हणाले जरूर काही हरकत नाही. मग त्याप्रमाणे तो कधी कधी यायला लागला. मग त्याला ते काम आवडायला लागलं पाहायला. म्हणायला मग तो म्हणाला मी वापरून बघू का, तुम्ही कर तुम्हाला जे हवं आहे ते मला सांगा मी करतो. तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्याला त्यांनी शिकवलं की निरीक्षण वेध कसे घ्यायचे आणि ते वेध घ्यायला तो हळूहळू शिकला. आणि पुढं पुढं त्यांनी वाचन करून ही माहिती मिळवली की याच्या मागचं विज्ञान काय आहे. आणि त्यामुळं तो ते प्रयोग जाणीवपूर्वक करायला लागला की त्यामागचं विज्ञान त्याला समजायला लागलं. कधी कधी तो प्रश्न विचारायचा आणि ते निरीक्षण करणारे खगोलशास्त्रज्ञ त्याला त्याचं शंका समाधान करायचे. तर असं करत करत शेवटी त्यांना असं दिसलं की हा माणूस आता इतका तरबेज झाला आहे की त्यांना रात्री बसून काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉमरची खगोल वैज्ञानिकाची आवश्यकता होती. तेव्हा त्यांनी त्याला विचारलं तू ते काम करशील का. तर तो म्हणाला अवश्य मला तर ती करायला आवडेल. तर अशा तऱ्हेनं तो एक निरीक्षक म्हणून त्या दुर्बिणीत कामाला लागला. आणि काम करत करत तो पुढं खूप तरबेज झाल्यामुळं तिथले जे
मोठे खगोलशास्त्रज्ञ होते ते पण त्याची मदत घ्यायला लागले आणि त्यामध्ये एक शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं एडविन हबल. हा एडविन हबल त्यानं विश्वाचं प्रसरण होतं आहे हा निष्कर्ष काढणारा एकंदर मोठा काढणारं निरीक्षण त्यांनी केलेलं होतं आणि त्याला हबल्स लॉ म्हणायचे, हबलचा नियम, की आपल्यापासून लांब असलेली आकाशगंगा आपल्यापासून किती लांब जाते ते त्याच्या एकंदर अंतरावरती लांब अवलंबून आहे आणि किती वेगानं जाते ते त्याच्याशी जोडलेलं आहे. तर ते गणित त्यांनी शोधून काढलं आणि त्यामध्ये अर्थात या माणसाची त्यांना खूप मदत लागलेली होती म्हणून त्यांनी त्याचं नाव पण त्या काही पेपरमध्ये दिलं आणि ते म्हणजे हबल आणि हमसन. हमसन हे त्या व्यक्तीचं नाव जो एकेकाळी खेचरं हाकत होता तो आता एक प्रख्यात जगप्रसिद्ध ॲस्ट्रॉनॉमरच्या बरोबर काम करणारा म्हणून तो पण प्रसिद्धीला आला आणि पुढं तो एका वेधशाळेचा निरीक्षक तर होता तर डायरेक्टर झाला. तर ही तुम्ही त्याची सक्सेस स्टोरी म्हणतो ती पहा, कारण तो खेचरं हाकणाऱ्यापासून एका वेधशाळेचा संचालक इथपर्यंत जाऊन पोचला. कशामुळं? तर त्यामध्ये एक जिद्द होती की हे सगळं आपण शोधून काढायचं, त्याची माहिती घ्यायची आणि आणखी शिकून पुढं जायचं आणि तसं केल्यामुळं तो इतक्या प्रसिद्धीला आणि वर येऊ शकला. तर मला इथल्या विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की अशा प्रकारची जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे की तुम्ही काहीतरी लक्ष डोळ्यासमोर ठेवलं असेल तर ते लक्ष घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जी काही मेहनत लागेल ती तुम्ही 100% 100% द्या अशी तुम्ही खात्री स्वतःलाच खात्री दिली पाहिजे की आपण असं करणार आहोत आणि मग तुम्हाला न कळत यश मिळून जाईल. एवढं सांगून मी माझं हे लहानसं भाषण आवडतो. धन्यवाद.